झाला तुमचा ऍक्सिडेंट? कुठे आहेत? हॉस्पिटल मध्ये? हे बघा, ते आता बेशुद्ध अवस्थेत आहेत. त्यांच्या पायाला बरंच लागलेलं आहे, पण काळजी करू नका त्याची. त्यांच्या पायांचं ऑपरेशन करावं लागणार आहे आपल्याला. त्याच्यासाठी तुम्हाला 25,000 काउंटरवर भरायला लागतील. 25,000 रुपये? हो, 25,000. कुणाला करू फोन? सुमेला करते. हॅलो, मी कामिनी बोलते. कशी आहेस तू? सुमे, माझा एक प्रॉब्लेम झालाय ग. अग, विनयला ऍक्सिडेंट झालाय आणि विकीला अग पोलिसांनी पकडून नेलंय. मला थोड्या पैशांची गरज होती. थोडे पैसे देशील का? नाही जमणार. थोडा बघ ना प्रयत्न करून. ठीक आहे. साक्षात लक्ष्मी देवी तुमच्या घरामध्ये राहत. हे सगळं तुझ्यामुळे घडतंय आई. विकी, तू कसा सुटलास? गप, काल 12 वाजता वहिनी पोलीस स्टेशन मध्ये आली होती. ती इन्स्पेक्टर साहेबांशी काहीतरी बोलली आणि त्यांनी मला लगेच सोडलं. अरे पण हे कसं शक्य आहे? अरे तिने रात्री 12 वाजता मला 25,000 रुपये आणून दिले तुझ्या सुटकेसाठी. काय, हे कसं शक्य आहे? काल रात्री तर ती माझ्या बरोबर होती. अहो, तिच्यामुळे तर आपलं बाळ जन्माला आलं. अग मग, एकाच वेळी तिन्ही ठिकाणी एकच लक्ष्मी, हे कसं शक्य आहे? आई, मला तर असं वाटतंय की ती तांत्रिक बाई बोलत होती ना, ते खरं आहे. ती लक्ष्मी नक्कीच देवीचा अवतार असणार, कारण आपल्यासोबत जे चमत्कार घडतायत ना, ते एखादी सामान्य बाई नाही करू शकणार. नाही, खरंय तुझं म्हणणं. मी ती वरती आहे का पाहून येते? नको. मला ठाऊक आहे ती आता या घरात नसणार आहे. ती कुठे असेल हे ठाऊक आहे मला. आपल्याला तिकडे जायला हवं. आपल्याला तिची माफी मागायला हवी. हो आई, मलाही असंच वाटतंय. लक्ष्मी परवीर निवासिनी सुरस्वामिनी महालक्ष्मी ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम कमला लक्ष्मी देवे नमः. ओम माता लक्ष्मी देवे नमः. ओम सती महालक्ष्मी देवे नमः. ओम पद्मसुंदरी महालक्ष्मी देवे नमः. ओम पद्महस्ता महालक्ष्मी देवे नमः. ओम नित्या महालक्ष्मी देवे नमः. ओम सर्वगता. आई, तुम्ही आई सुनबाई, आम्हाला माफ कर. आम्ही चुकलो. आम्हाला लक्ष्मीची किंमत नाही कळली. आणि ज्या माणसांना लक्ष्मीची किंमत कळत नाही ना, त्यांना जे काही भोगावं लागतं ना, ते सगळं भोगून झालंय आमचं. आम्हाला माफ कर पोरी, आम्हाला माफ कर. आई, असं का बोलताय तुम्ही? वहिनी, प्लीज मला माफ कर. मला माहित आहे मी माफी मागण्याच्याही लायकीचा नाहीये. मला माफ कर. भाऊजी, का असं वागताय तुम्ही दोघं? लक्ष्मी पुरी, चल आपल्या घरी, चल आपल्या हक्काच्या घरी, चल. विनयला तर एवढा पश्चाताप झालाय ना, तो इथे येण्याच्या मनस्थितीत सुद्धा नाहीये बघ. पण त्याच्या डोळ्यात मी तुझ्याबद्दलच प्रेम पाहिले. चल बाळा, आपल्या हक्काच्या घरी चल, आपल्या घरी चल. लक्ष्मी,
लक्ष्मी मला माफ कर, मी चुकले, मी तुझा खूप छळ केला। आणि लक्ष्मीचा छळ जी जी माणसं करतात ना, त्यांना जे काही भोगावं लागतं ते सगळं भोगून झालंय माझ। माझ्या विनयला अपघात झाला, माझ्या विकीला पोलिसांनी पकडून नेलं, पण तुझ्यामुळे तुझ्यामुळे आम्ही त्यातून बाहेर आलो। तुझ्या भक्तीमुळे, तुझ्यामुळे लक्ष्मी, लक्ष्मी आम्हाला माफ कर। आई आम्हाला माफ कर पोरी। हो बहिणी, आम्हाला माफ कर। लक्ष्मी आम्हाला माफ कर। लक्ष्मी, ये लक्ष्मी, हे तुझं घर आहे, तुझ्या हक्काचं घर। हो ये लक्ष्मी, ये तुझ्या हक्काच्या घरी ये। थांब लक्ष्मी, मंदा जा। लक्ष्मीला कुंकू लाव। थांब लक्ष्मी, तुला कुंकू लावते।